आनंद वाटतो की असं आपल्या देशामध्ये जे काम झालंय ह्या सरकारनं केलं ते खूप आनंद वाटतो की पाठवल्याबद्दल खूप अमेरिका रशिया आणि चायनानंतर आता चौथ्यांदा आपल्या भारताचं नाव घेत आहे काय वाटतं आपल्याला खूप अभिमान वाटतो गर्व वाटतो सर आता दिवस ऐतिहासिक ठरू शकतो का हो ऐतिहासिक ठरू शकतो दिवस सर्व भारताच्या नागरिकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे हा मी सर्वांना गर्व आहे सर्व ते बघत होते लाईव्ह कसं वरती व्यायाम चा शोध जात आहे ते
आणि सगळे नागरिक देशातले पाहत होते क्वेश्चन. या शुभेच्छा देण्याकरिता आपल्याकडे आव्हान देखील करण्यात आलं होतं, काय वाटतं? आव्हान ह्या करता करण्यात आला की ते व्यायाम सुखरूप चंद्रावरती जावं, काय त्याला अडीअडचण तिथे येऊ नये आणि ते बरोबर चंद्रावरती पोहोचून सर्व जे काय ते जर सक्सेसफुल होऊन आपल्या देशाला त्याचा फायदा होईल यासाठी होऊन होऊन केलं होतं. मेरा नाम पंडित धर्मपाल शास्त्री है. विश्व की सर्वप्रथम आर्य समाज मुंबई काकड़वाड़ी से हम यहाँ चंद्रयान की सफलता के लिए आज यहाँ पर श्री अतुल शाह के माध्यम से यहाँ ये बृहद यज्ञ का आयोजन किया गया, क्योंकि यज्ञ से व्यक्ति की सारी मनोकामनाएं पूर्ण होती हैं. अपना देश सदैव उन्नति करे. अपने वैज्ञानिकों ने जो एक मेहनत की, परिश्रम किया, साइंटिस्टों ने, उनकी जो मेहनत है वो रंग लाए, क्योंकि यज्ञ के माध्यम से हमारा जो मनोकामना पूर्ण होती हैं. पूजा पाठ में यज्ञ को सबसे बड़ा महत्व दिया जाता है, तो उसी के लिए आज ये चंद्रयान की सफलता के लिए आज ये यहाँ पर यज्ञ किया गया और उसके कल्याण की कामना की गई. हाँ, अमेरिका, चीन और चाइना के, रशिया के बाद अगर कोई है तो चौथा नंबर भारत का आता है. तो भारत ने चंद्रयान की सफलता के लिए अनेक प्रकार के प्रयास किए और आज उसी की सफलता के लिए यहाँ पर यज्ञ किया है. हमारी जो यज्ञ के माध्यम से प्रार्थना की गई, भगवान उसे सुने और हमारे वैज्ञानिक और साइंटिस्टों की जो मेहनत है वो रंग लाए और चंद्रयान सफलतापूर्वक अपने स्थान पर पहुँचे. मैम जेफ्रन मोदी. ऐसा जैसे कि आज देखने मिल रहा है भारत में से तीसरी बार ये जो प्रयत्न किया है चंद्रयान को चंद्र तक पहुंचाने का, क्या लग रहा है आपको इसके बारे में? बहुत बहुत अच्छी तरह वेरी नाइस. हमको सुकून है आज जो प्रोग्राम किया नरेंद्र मोदी थ्रू. भारत में आज ये ऐतिहासिक दिन मनाया जा सकता है क्या? आज अच्छा है ना, सबका साथ सबका विकास. तो आपको क्या लगता है, मतलब ये जो आज तीसरी बार जो मतलब गया है चीन और रशिया और अमेरिका के बाद जो चौथा दर्जा भारत को मिला है, उसके बारे में आपको क्या लगता है? बहुत खुशी मिल रही है हमको, बहुत. पूरा सारे बीजेपी हमारे साथ है, पूरा हिंदुस्तान हमारे साथ है. उसको ही शुभेच्छा देने के लिए जो आज हवन किया था, इसका आयोजन कैसे क्या हुआ आपको? बहुत अच्छा हुआ. हम हमारे सब सर, हमारे अतुल शाह जी, हमारे नगर सेवक जो है शिवा के, वो भी उपस्थित थे मैन, और बाकी हमारे सब कार्यकर्ता वाले भी थे यहाँ जी. नहीं, खरोखर मन खूब रोमांचित झालोय आम्ही. आज आपला देश प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एवढी मोठी भरारी गेल, आज देशात एवढा आनंद आहे. सगळे नागरिक आपल्या वैज्ञानिकांना त्यांचं आभार व्यक्त करतात, त्यांना ते सांगतायत की आपण एवढा परिश्रम घेतला, अख्ख्या देशाची जनता तुमच्या बरोबर आहे असं देशाच्या लोकांनी सांगून ठेवलं आहे. आणि आत्ताच नुकत्या एक मिनटापूर्वी प्रक्षेपण झालं, त्या घडीला आम्ही सगळे इथे रोमांचित झालो आणि अख्खा देश रोमांचित झाला आहे. एस सोमनाथ जे अध्यक्ष आहेत ते तिथे बसले आहेत श्रीहरिकोटामध्ये, आंध्र प्रदेशच्या रसायलम भागामध्ये ते आहे. आणि खरोखर आज सर्वांचं मन अगदी भरावून आलं आहे आणि आपण इट आज अ प्राऊड मोमेंट फॉर द पीपल ऑफ इंडिया. हो, आज आपण हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये कुठलंही चांगलं काम करण्यापूर्वी आपण मंत्रोपचार करतो, हवन करतो, आणि त्यानिमित्ताने हे एकदम व्यवस्थित हवन सकाळपासून 2 तासापूर्वी आम्ही सुरू केलं की प्रक्षेपण खूप विघ्न न होता ते पार पाडावं. आणि आज नागेश्वर दादाच्या चरणी आम्ही तो यज्ञ केला आहे आणि ते पार झालेलं आहे. त्यांना त्यांचं जे परिश्रम झालेलं आहे त्यांना एवढं सांगेन की देशची जनता आप सब वैज्ञानिको के साथ आहे एवढं सांगायचं आहे. नाही नाही, वैज्ञानिक भरपूर काम करतायत. मोदीजींनी एक नवचेतना दिली आहे, मग ते आर्मी असेल, वैज्ञानिक असेल, बाकी सर्व क्षेत्रामध्ये मोदीजी एक एन्करेजमेंट देतात आणि त्यांनी ते एन्करेजमेंट देऊन त्यांना सांगितलं की आपण चला पुढे. चंद्रयान जे मागचं फेल झालं होतं मग मोदीजीने सांगितलेलं हताश होऊ नका, आणि आज ती वेळ आलेली आहे आणि अंतरिक्षमध्ये आज ते प्रक्षेपण झालं आहे. झालं सक्सेसफुल. आय डोंट लाईक टू टॉक नेगेटिव्ह, इट हॅज ऑलरेडी गॉन इन द ऑर्बिट
लेट थिंक ऑफ गुड ओनली।